पण तरी सुद्धा त्यांच्यातलं कुणी अजून सुद्धा जर आपल्या वाकड्यात जात असेल तर त्या ठिकाणी शांत होऊन आपल्याला चालणार नाही. विजय असो. मला हे सांगतोय 100%. आता माझी एक फार महत्वाची जबाबदारी होती. माझ्यासाठी अनेक लोकांनी छोटे मोठे त्याग केले होते. काही लोकांनी माऊली सारख्यानी तिथे शोध घालणं सोडून दिलं होतं. विनोद भाऊ टाक असतील त्यांच्यासारख्यानी अनेक लोकांनी त्या ठिकाणी चप्पल घालणं सोडून दिलं होतं. काही कार्यकर्त्यांना ज्यांना जेवणाचा एखादा पदार्थ आवडतो तो पदार्थ त्यांनी अनेक दिवसापासून खाणं सोडून दिलं होतं. आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी उपवास धरले होते. आमच्या नानाच्या एक माळी समाजाचे मित्र आली, त्यांना आवडणारे वांगे सोडून दिले होते. मलाही आवडत. आता त्या कार्यकर्त्याला आजपासून मनापासून किती वांगे खायचे ते आपण देऊन टाकतो. माझा अंदाज करीबन 25 ते 30 लोकांनी शर्ट घालणं बंद ठेवलं होतं या मतदारसंघामध्ये. नाही तर अनेक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चप्पल घालणं सोडून दिलं होतं. चप्पल घालणं सोडून दिलं होतं. माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी उपवास चालू केला होता. देवाला साकडं घातलं होतं. आजच्या दिवसाने अनेक तिथं माता भगिनी त्या ठिकाणी त्यांचं जे घरातले देव आहेत त्या पाण्यात ठेवले होते. माझ्यासाठी या मतदारसंघामध्ये राहणारे असे अनेक मुलं होती, काही महिला होत्या, त्यांचा हातावर फोट चालत असताना सुद्धा पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी या ठिकाणी मतदार प्रचार करण्यासाठी ते मंडळी आली होती. अशी एक व्यक्ती होती पीडवरनं इथं आली होती. त्याने 2 महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीला सांगितलं होतं की जोपर्यंत रोहितदादा आमदार होत नाही त्या ठिकाणी मी त्यांचा शेवट पर्यंत प्रचार करेल असे सांगणारे सुद्धा लोक त्या ठिकाणी होते. हजारो लोक या मतदारसंघामध्ये आले. त्याच्यातले कदाचित 5-7% सुद्धा फक्त मला काही भेटले असतील, पण 90-95 लोक मला भेटली सुद्धा नाहीत. कधी आली, कधी गेली, कधी फोन आला, नाते संबंध त्यांनी शोधले. भावा भावाचं पटत नव्हतं, पण ज्याचं पटत नव्हतं त्यांनी सुद्धा भावाला फोन केला, म्हणला की अरे बाबा आपलं जे काही झालं ते सोडून दे. पण या मतदारसंघामध्ये रोहितदादा हा निवडून आलाच पाहिजे. माझे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी झाले. आमची भावी पिढी सुद्धा आमचे कार्यकर्ते म्हणून मनापासून त्यांनी काम केलं. काही भाजपाचे पदाधिकारी होते, स्वतःला कट्टर भाजपाचे पदाधिकारी ते समजायचे. त्या ठिकाणी त्यांच्या लहानशा मुलीने तर मुलाली घरी येऊन फक्त एवढाच प्रश्न केला की अहो तुम्ही म्हणता की हे नाही झालं, ते नाही झालं, हे नाही काय झालं आतापर्यंत. मग रोहितदादा जर म्हणत असेल त्या ठिकाणी ह्या गोष्टी करत असेल आणि लहान मुलगा त्यांच्या वडिलाला म्हणतो मला जर तो रोहितदादा आवडत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे, तर त्या ठिकाणी ते बीजेपीचे सर्व पदाधिकारी कदाचित फक्त त्या ठिकाणी व्यक्ती म्हणून उभे असतील, पण त्यांनी बीजेपीचं काम केल्यासारखं आपल्याला दिसत नाही. काही लहानशा मुलांनी घरी येऊन
बीजेपीचे काय जे काही स्टिकर असतील ते सुद्धा फाडलेले मला आम्ही ऐकून आहे. म्हणजे इलेक्शन खरंच लोकांनी हातात घेतलं होतं. मी जेव्हा गावामध्ये जायचो तिथं असणाऱ्या माता भगिनी जवळ आहे. झाले तरी फिनिश कर फिनिश.